मित्रांनो दूधधंदा हा अतिशय फायदेशीर आहे कारण की शेतकऱ्याला तो एक जोडधंदा म्हणूनसुद्धाही फायदा देतो किंवा एखाद्या शेतकऱ्याला पूर्ण वेळ व्यवसाय म्हणूनसुद्धा अतिशय फायदा देणारा हा व्यवसाय कधीही ठरू शकतो मित्रांनो याच्यामध्ये जर योग्य नियोजन करायला जर तुम्ही सक्सेसफुल ठरलात तर नक्कीच शेतीपेक्षाही जास्त उत्पादन देणारा हा व्यवसाय कधीही होऊ शकतो मग मित्रांनो बऱ्याच वेळा दूधधंदा चालू करायचा किंवा चालू केलेला असेल तर बऱ्याच वेळा आपल्याला बरेचसे प्रश्न याच्यामध्ये नेहमी नेहमी पडत असतात तर जसे की आपल्याला ह्या दूधधंदा करण्यासाठी गायी घ्यायला पाहिजेत की म्हशी घ्यायला पाहिजेत किंवा क्या ह्या दोन्ही मिळून बी आपण तो दूधधंदा चालवायला पाहिजे त्यानंतर पुढला पडणारा प्रश्न म्हणजे चाऱ्याचे प्रकार कुठले ठेवायला पाहिजे साधारणपणे प्रति गाय म्हैस किती जागेमध्ये आपण चारा त्या ठिकाणी लावायला पाहिजे जेणेकरून वर्षभर हिरवा चारा त्या ठिकाणी उपलब्ध राहील त्यानंतर तिसरा प्रश्न नेहमी पडतो तो म्हणजे गोठा कुठल्या प्रकारचा पाहिजे बंदिस्त गोठा पाहिजे मुक्त गोठा पाहिजे म्हणजे या दोन्ही प्रकारामध्ये किती जागा त्या ठिकाणी लागू शकते कुठला फायदेशीर त्यामध्ये ठरू शकतो त्यानंतर पशुखाद्य कुठले त्या ठिकाणी द्यायला पाहिजेत साधारणपणेच आर्थिक चक्र असं बसवलं पाहिजे आणि त्यानंतर शेवटचा याच्यामध्ये पडणारा प्रश्न म्हणजे लसीकरण असेल किंवा काही सप्लिमेंट काही वैद्यकीय खर्च असतील तर हे वेळोवेळी कसं याचं नियोजन करायला पाहिजे हे चार पाच प्रश्न नेहमी नेहमी याच्यामध्ये पडत असतात आणि याची उत्तरे तुम्हाला युट्यूबवर बऱ्याच व्हिडिओमधून मिळून जातील पण मित्रांनो त्यामध्ये बरंच त्या ठिकाणी तफावत तुम्हाला व्हिडिओ बाय व्हिडिओ त्या ठिकाणी बघायला मिळेल सारखं कुठेही त्या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळेच मित्रांनो मी या व्हिडिओमधून तुम्हाला हे पाच प्रश्न जे दुग्ध व्यवसायकाला नेहमी नेहमी त्या ठिकाणी पडत असतात आणि त्याची उत्तरे शोधताना त्याला त्या ठिकाणी त्रास त्या ठिकाणी होत असतो आणि त्यामुळे नुकसानही त्यामुळे होऊ शकत असतो तर त्यामुळेच मित्रांनो मी या व्हिडिओमधून त्याविषयी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती त्यामध्ये दिली आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर नक्कीच कमी खर्चात तुम्ही तुमच्या दूधधंदाचं योग्य नियोजन करू शकाल याची खात्री मी एकशे दहा टक्के त्या ठिकाणी देणार आहे मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला किसान हेल्पलाईन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल बटन दाबायचं आहे जेणेकरून तुम्ही अशा अभ्यासपूर्ण व्हिडिओला कधीच मुकणार नाही धंदा सुरू करायचा आहे किंवा करत असाल तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात आधी नेहमी नेहमी पडणारा पहिला प्रश्न म्हणजेच दुधाळ गाई किंवा मशीनची निवड आता फायदेशीर दुग्ध व्यवसाय जर करायचा तर दुधाळ गायीची आणि म्हशीची योग्य निवड त्या ठिकाणी आपल्याला आपल्या बजेटमध्ये त्या ठिकाणी नेहमी नेहमी करावी लागत असते मग दुधाळ गायींची खास वैशिष्ट्यं असतात त्याच वैशिष्ट्यांच्या गायी त्या ठिकाणी खरेदी कराव्यात त्याचप्रमाणे दुधाळ म्हशींच्यासुद्धा काही वैशिष्ट्ये असतात काही लक्षणे असतात तर त्यानुसारच त्या ठिकाणी तुम्ही म्हशीही निवडाव्यात आता मित्रांनो गाई म्हशी निवडत असताना घेत असताना शक्यतो तुम्ही त्या अशा ठिकाणाहून घ्यायला पाहिजेत की जिथे त्यांची वंशावळ त्या ठिकाणी लिहिलेली आहे त्यांच्या पूर्वीच्या पूर्वजांचेसुद्धा त्या ठिकाणी नोंदी ठेवलेल्या आहेत त्यांच्या लसीकरणाच्या नोंदी त्यांच्या औषधोपचाराच्या नोंदी अगदी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत आणि किंबहुना त्यांच्या रेतनाच्या नोंदीसुद्धा अगदी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला त्या गायीविषयी तिचा इतिहास कळू शकतो तिच्या आईच्या बहिणीचा इतिहास करू शकतो आणि तिला कुठल्या वळूचं रेतन केलं आहे हेही कळू शकतं जेणेकरून तुम्हाला तुमच्या गोठ्यावर आल्यानंतर त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही आणि क्वालिटीवालं जनावर तुमच्या गोठ्यामध्ये नक्कीच येऊन जाईल मग अशा कंडिशनमध्ये थोडासा जास्त पैसा गेला तरी थोडंसं मागं पुढं बघायला नाही पाहिजे त्यानंतर साधारणपणे एखाद्या गाई मशीने किती दूध दिलं पाहिजे जेणेकरून आपला दूध व्यवसाय फायद्यात येऊन जाईल आता साधारणपणे गाईने साधारणपणे छत्तीसशे लिटर दूध एका वेतात त्या ठिकाणी कमीत कमी दिलं पाहिजे त्यानंतर तेच मशीने एका वेतामध्ये पंचवीसशे लिटर किंवा अडीच हजार लिटर हे दूध दिलं पाहिजे तर आणि तरच त्या ठिकाणी तुमचा दुग्ध व्यवसाय फायद्यामध्ये येऊन जातो आता दुसरा दुग्ध व्यावसायिकांना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजेच आपल्या गाई मशीनला नेमकं गोठा कसा असायला पाहिजे जेणेकरून गाई मशीन निरोगी राहतील त्यांना कुठला ताण राहणार नाही ना, आणि दुग्ध व्यवसाय त्या ठिकाणी फायद्यात येऊन जाईल आता मित्रांनो बऱ्याच वेळा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मुक्त गोठाच वापरा असं त्या ठिकाणी सल्ला दिला जातो पण मित्रांनो जर जनावरांची संख्या दहाच्या आत असेल किंवा किंवा पर्यंत वीसपर्यंतसुद्धा असेल तरी तुम्ही दुहेरी पद्धतीचा बंदिस्त गोठा वापरून चांगल्या प्रकारचं दुधाचं उत्पादन काढू शकता पण ते साधारणपणे आपल्याला जनावरांच्या संख्येवर आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेनुसार आपण गोठ्याची योजना त्या ठिकाणी करू शकतो मग आपल्याकडे दोन पर्याय त्या ठ्यामध्ये आहेत एक आहे एक असतो बंदिस्त गोठा आणि दुसरा असतो मुक्त गोठा आता शक्यतो गाई मशीनचा गोठा हा आदर्श असायला पाहिजे त्याच्याकडनं सगळ्या बाजूने व्हेंटिलेशन असायला पाहिजे म्हणजेच हवा यायला पाहिजे सगळीकडनं प्रकाश व्यवस्थित यायला पाहिजे व उन्हाळ्यामध्ये ते गार राहायला पाहिजे आणि हिवाळ्यामध्ये उबदार राहायला पाहिजे शक्यतो जे शेड असणार आहे तर ते साधारणपणे उत्तर दक्षिण दिशेला त्याची लांबी आली पाहिजे आणि त्याची रुंदी ही पूर्व पश्चिम दिशेला असली पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये उन्हाळ्यात कमी ऊन उन, आणि हिवाळ्यात उबदारपणा त्याच्यामध्ये राहत असतो मग आता किती गायींसाठी कुठला प्रकार आता गाई मशीनची संख्या जर सोळापर्यंत असेल तर तुम्ही बंदिस्त गोठा वापरू शकता आणि यामध्ये परत दोन पद्धती आहेत एक असती एकेरी पद्धत आणि दुसरी असती दुहेरी पद्धत आता एकेरी पद्धत म्हणजे काय की सोळाच्या सोळा गाई एका लाईनीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बांधणार आहेत तर सोळा जर असतील तर तुम्ही एका लाईनीमध्ये एकेरी पद्धतीचा बंदिस्त गोठा त्यामध्ये करू शकता आणि तेच जर सोळापेक्षा जास्त संख्या असेल तर तुम्ही दुहेरी गोठा मग त्यामध्ये जर त्या अठरा असतील तर नऊ एका बाजूला आणि त्यांच्या अपोजिट बाजूला किंवा विरुद्ध बाजूला नऊ त्या ठिकाणी तुम्ही बांधू शकता मग यामध्ये दोन प्रकार येतात तोंडाकडे तोंड आणि शेपटीकडे शेपूट अशा पद्धतीनं त्याचं नियोजन त्याच्यामध्ये असतं आणि ह्या दोन त्या त्या दोन दोन मीटरचा किंवा साधारणपणे सात ते आठ फुटाचा त्या ठिकाणी रस्ता ठेवायचा असतो जे अशी रचना त्यामध्ये बंदिस्त गोठ्यात असते आता शक्यतो शेपटीकडे शेपूट ही रचना थोडीशी चांगली आहे तोंड याच्यामध्ये जर त्या गाई मशीनचं तोंड खिडकीकडे असतं आणि त्याने हवा त्या ठिकाणी मिळते संसर्गजन्य रोग होण्याचा धोका नसतं दूध काढणंसुद्धा त्या ठिकाणी सुईचं होतं कारण की दोन्ही साईडच्या गाई मशीनचे सडं एकाच दिशेला येतात त्यामुळे मशीनला किंवा माणसाला त्या ठिकाणी काढणं सोपं जातं गोठ्याची जमीन सिमेंट कोव्याची असावी मूत्र वाहण्यासाठी शेपटीच्या दिशेने त्या ठिकाणी नाळी असावी गोठ्याची उंची साधारणपणे चौदा ते पंधरा फूट असावी आठ फूट भिंत चार फूट खिडकी त्या ठिकाणी ठेवायची असते गाईला साधारणपणे मग एका गाईला किती जागा लागते तर साधारणपणे गाई मशीला दीड दीड मीटर ते दोन मीटर लांब आणि एक ते सव्वा मीटर रुंद अशी गोठ्यात जागा असावी म्हणजे साधारणपणे ढोबळमानाने दोन बाय सव्वा मीटर इतकी जागा एखाद्या गाई म्हशीला एका गोठ्यात लागत असते मग त्यानुसार तुमच्या जर दहा गायी असतील किंवा दहा म्हशी असेल तर त्यानुसार तुम्ही ती जागा त्या ठिकाणी ठरू शकता आणि स्क्वेअर फूटमध्ये ते काढू शकता त्याचबरोबर भरपूर आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा हौद मोगळ्या जागेत असावा शेवटचा प्रश्न जो की नेहमी नेहमी दुग्ध व्यावसायिकांना पडतो तो म्हणजेच दुधाच्या विक्रीचं योग्य नियोजन किंवा जास्त किमतीत विक्रीचं नियोजन आता हे करण्यासाठी तुम्ही साधारणपणे स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत तर ते म्हणजे तुमचं डेली किती दूध त्या ठिकाणी तुमच्या गोठ्यातनं निघणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही दुग्ध पिदार्थ पदार्थ जर विकले विकायचं तुमचा विचार असेल तर साधारणपणे त्या भागात किती दुग्ध पदार्थ त्या ठिकाणी विकले जाण्याचे मार्ग आहेत त्यानंतर तुमचं दूध जर तुम्ही त्या ठिकाणी आसपास देत असाल तर ते किती पैसे साधारणपणे तुम्हाला देऊ शकतात किंवा तुमच्या शेजारील गोठ्याचं दूध साधारणपणे किती रुपये लिटरने त्या ठिकाणी दूध सांगत म्हणा किंवा एखाद्या प्रायव्हेट कंपनीच्या डेअरीत काय भाव मिळतं आहे तर साधारणपणे याचा आप याचाही प्रश्न विचारून त्याची नोंद ठेवायची आहे त्यानंतर साधारणपणे आपल्या भागात जे दुधाचे पदार्थ त्या ठिकाणी उत्पादित होतात मग जसे की खावा चीज पनीर त्यानंतर पेढा इत्यादी गोष्टी त्यांचं साधारणपणे चवीचं त्या ठिकाणी कशी त्या गिरायकांची त्या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबर यावरनं तुम्हाला ग्राहकाला एखादा तुम्हा पदार्थ आवडतो का त्याची मागणी आहे का त्यानुसार तुम्ही तुमचा वेगळा त्या ठिकाणी पदार्थ बनू शकता त्याचबरोबर मग आता साधारणपणे दूध विकण्यासाठी दुधाच्या विक्रीचं नियोजन करण्यासाठी तुम्ही एकतर साधारणपणे तुमचं दूध दूध संघात देऊ शकता डेअरीत देऊ शकता किंवा आसपास कॉलनी असतील तर तिथे डायरेक्ट जाऊन ग्राहकांना दूध देऊ शकता किंवा मित्रांनो तुम्ही दुधाचं काही दूध त्या ठिकाणी डेअरीला देऊन काही दुधाचं काही पदार्थामध्ये रूपांतर करू शकता म्हणजेच तुम्ही दुधावर प्रक्रिया करून तुमचा उद्योग चालू करू शकता मग जर दूध प्रक्रिया करून उद्योग चालू करायचा तर साधारणपणे तुम्हाला काही बाबींची त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागेल मग ती म्हणजे साधारणपणे दूध प्रक्रिया करताना तुम्हाला कुठले पदार्थ बनवायचे आहेत त्याचबरोबर यंत्रसामुग्री त्याला काही लागणार आहेत का त्यानंतर प्रक्रिया करण्यासाठी काही दुसरे पदार्थ त्या ठिकाणी लागणार आहेत का त्याची विक्री कसं करावं लागेल त्याची पॅकेजिंग कशी त्याचबरोबर त्याची ब्रँडिंग कसे करावं लागेल अशा अनेक प्रश्नांची त्या ते ठिकाणी उत्तरे तुम्हाला प्राथमिकपणे सोडवावी लागतील मग त्यानंतर तुम्ही जे पदार्थ बनवणार आहेत त्याची मागणी कशी आहेत मग ते गाव असेल शहर निम शहर यानुसार पदार्थांची संख्या कमी जास्त होऊ शकते पण सर्वांगाने जर आपण विचार केला तर हॉटेल ढाबे जेवणाची कंट्राट घेणारे या सर्वांना साधारणपणे चार गोष्टी नेहमी लागतात त्या म्हणजे पनीर खवा तूप दही आणि चक्का साधारणपणे लागत असतो मग एक ढोबळ मानाने जर तुम्हाला एक हिशोब सांगायला गेलं तर सपोज एखाद्या लग्नाच्या जेवणामध्ये जर गुलाबजाम मिठाईसाठी खवा चक्का पनीर कायम कायम लागतो मग साधारणपणे शंभर माणसांसाठी जर गुलाबजामून तयार करायचे तर अंदाजे पाच किलो खवा आणि जर तेच जर पाचशे ते सातशे माणसं असतील तर पंचवीस ते पस्तीस किलो खावा हा तिथे कच्चा माल म्हणून लागत असतो त्याचबरोबर शंभर माणसांसाठी जर पनीर बनवायचं असेल तर साधारणपणे दहा किलो पनीर इतकं त्या लग्नामध्ये त्या ठिकाणी लागत असतं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर मागणी त्या ठिकाणी तयार होते तर त्यासाठी तुम्ही जेवणाची कंट्रॅक्ट घेणारे लोक हॉटेल आसपासचे हॉस्पिटल्स इत्यादींबरोबर त्या ठिकाणी स संपर्क ठेवून तुम्ही तुमचं दुधाला जास्तीत जास्त भाव नक्की त्या ठिकाणी मिळवू शकता कारण की मित्रांनो दुधाला भाव कमी होतात पण पनीरला खाव्याला त्याचबरोबर चीजला बटरला ताकाला कधी भाव कमी झालेले आजपर्यंत बघण्यात नाही त्यामुळे जर तुम्ही प्रक्रिया करून दूध जर त्या ठिकाणी विकू शकले तर नक्कीच तुम्हाला कधीही भावाची चिंता त्याच्यामध्ये होणार नाही फक्त थोडंसं आधी मशिनरीला खर्च करावा लागेल पण त्यालाही सरकार अर्थसहाय्य करते लोन मिळते तर मित्रांनो अशा प्रकारे हे साधारणपणे नेहमी नेहमी पडणारे दुग्ध व्यवसायाला प्रश्न आहेत तर त्याची उत्तरे मी दिली आहेत तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नांचं जर त्या ठिकाणी उत्तर ऐकून समाधान झालं असेल तर नक्कीच कमेंट करा आणि अजून बी जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमात ून मला कळवा तर मग मित्रांनो तुम्ही सर्वात आधी किसान हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी दररोज या युट्यूब चॅनलवर दुपारी एक वाजता माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ याच्यामध्ये टाकत असतो जेणेकरून व्यवसायामध्ये नफा वाढ होऊन जाईल धन्यवाद